या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला। द्वितीय क्रमांक प्रसन्न पानगले आणि प्रकाश घुरे यांना विभागून तर तृतीय क्रमांक आकाश शिंदे यांना देण्यात आला। स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक समीर शिवलकर, सलोनी शेलार, सुरेंद्र घाणेकर, श्रीश डाफळे, मनोज सारंग यांना देण्यात आला। स्वतः गणेश मूर्ती बनवलेल्या निहार डाफळे आणि प्रसाद फगरे या बालकलाकारांना विशेष बक्षिस देण्यात आली। ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या सर्व महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी केली। स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने, तालुका प्रमुख बंड्या साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर, उपजिल्हा प्रमुख शेखर घोसाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, संध्या कोसुमकर, साक्षी रामनगन, सायली पवार, मनीषा बामणे, विजय देसाई आदी उपस्थित होते। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सचिन लांजेकर आणि राजेश जाधव यांनी काम पाहिले। बंड्या साळवी म्हणाले की शिवसेनेतर्फे प्रथमच आयोजित केलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला। विधानसभा निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवरती आहे, संघटना मोठी कशी होईल, मताधिक्य कसं देता येईल अशी सूचना त्यांनी केली। राजेंद्र महाडिक, उदय बने यांनी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशी सूचना केली। उपशहर प्रमुख नितीन तळेकर, बाबा चव्हाण, सलील डाफळे, राजन शेटे, प्रशांत सुर्वे, राजेश्री शिवलकर, उन्नती कोळेकर, पूजा जाधव, स्मिता काटकर, सुवर्णा कडू, अमृता पाटील, राजेश्री लोटणकर, बंड्या सुर्वे, श्वेता फाळके, गीता शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।